जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साध तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साध तुम्हा देते स्मरण। ही साध घालती झाडे कामधे थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीव सृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लागू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार, खुल्या पर्यावरण शाळेच्या 29व्या सत्रामध्ये मी किमया नेरुरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांनी ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि आतापर्यंत या उपक्रमाची एकूण 28 सत्र झाली आहेत आणि आजच्या या 29व्या सत्रामध्ये आपण एका नवीन विषयाची माहिती जाणून घेणार आहोत। पर्यावरण पूरक गणेशोत्सव याबद्दल आपल्याला पौर्णिमा मॅमनी 27व्या सेशन मध्ये खूप छान माहिती दिली होती। पर्यावरण पूरक गणेशोत्सव किंवा इतर सण कसे साजरे केले पाहिजेत आणि का केले पाहिजेत याचे उत्तम मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं। तर आपले एक स्वयंसेवक आहेत ज्यांनी डाळूच्या मातीची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा अटेंड केली आणि त्याबद्दल त्यांना काय अनुभव आलेला आहे त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया। छाया मेस्त्री मॅमना मी विनंती करते की त्यांनी आपला अनुभव शेअर करा। नमस्कार, माझे नाव छाया महेश मेस्त्री, मी स्वतः एक आयटी इंजिनियर आहे आणि या पर्यावरण दक्षता मंडळाची ऍज अ व्हॉलंटिअर म्हणून गेली 6 महिने मी या मंडळाशी कार्यरत आहे। तर पहिले तर माझा तलाव माझी जबाबदारी या विषयाशी मी जोडले गेले होते आणि त्यातूनच इकडच्या सर्व सभासदांनी मला शाडूमातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आहे असं हे सुचवलं आणि त्यासाठी मी तिथे जॉईन झाले। मागच्या महिन्यातच मी त्या शिबिर अटेंड केलं। तर सुवर्णा मावशी आहेत त्या आमच्या, ज्या सुवर्णा मॅम आम्ही त्यांना बोलतो, तर त्यांना त्यांच्या अंडर मी हे प्रशिक्षण शिबिर घेतलं आणि इतकं सुंदर झालं ते, कारण म्हणजे अनमेमोरेबल आहे शिबिर घेतलेलं, कारण स्वतःच्या हाताने शाडू मातीचे एखाद्या गोळ्यापासून आपण गणपतीचा त्याला आकार देऊन आपली जी पूजनीय देवता आहे आणि त्या ती तयार स्वतःच्या हाताने करणं हे खरंच खूप अविस्मरणीय अनुभव होता। आणि त्यानंतर मी 2 शाळांमध्ये तो अनुभव प्रत्यक्षात उतरवला, म्हणजे जवळजवळ 100 मुलांसमोर आम्ही 2 शाळांमध्ये ते शिबिर घेतलं गणपती बनवण्याचं। तर तुम्ही पण ह्या शिबिरामध्ये सामील व्हा आणि आपण पर्यावरण पूरक आपली धरती माता बनवायची असेल तर शाडू मातीच्या गणपतीपासूनच श्री गणेशा करणं त्यापेक्षा उत्तम पर्याय नाही। तर त्यामुळे मी सर्वांना सांगेन की या वर्षीपासूनच आपण पर्यावरण पूरक आपली धरती माता बनवण्यासाठी शाडूच्या मातीच्या गणपतीची स्थापना करूया। धन्यवाद। धन्यवाद छाया मॅम। असेच आपले अनेक स्वयंसेवक आपल्याशी अनेक प्रकल्पातून जोडलेले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे शाडू मातीच्या मूर्तीची कार्यशाळा। पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा हे आपल्याला पौर्णिमा मॅमनी मागच्या लेक्चरमध्ये समजवून सांगितलं, त्याबद्दलचीच काही अधिक माहिती आपण आजच्या सेशनमध्ये म्हणजे पर्यावरण पूरक गणेशोत्सव भाग 2 यामधून जाणून घेणार आहोत आणि याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत डॉक्टर श्रेया भानप मॅडम। श्रेया भानप मॅडम यांची मी थोडक्यात ओळख करून देते। मॅडमनी एथनोबॉटनी या विषयामध्ये PhD केलेली आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधून।
तसंच त्या एज्युकेशन ऑफिसर होत्या WWF इंडिया या क्षेत्रामध्ये. त्यानंतर शी इज अ फाउंडर मेंबर ऑफ ओइको इसेन्स एज्युट्यूट्स विथ 20 years ऑफ एक्सपिरियन्स इन एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. शी हॅज कंट्रीब्युटेड फॉर आर्टिकल्स इन कुमार विश्वकोश बाय होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन. मॅमची ओळख करून द्यायला आपल्याला खूप वेळ लागेल, कारण त्यांचं कामच एवढं मोठं आहे, पण मी थोडक्यात त्यांची ओळख करून दिली. त्यांच्या लेक्चर मधून किंवा त्यांनी घेतलेल्या सेशन मधूनच त्या आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील, त्यामुळे मी मॅमना विनंती करते की त्यांनी त्यांचं सेशन घ्यायला सुरुवात करावी. सो थँक्यू किमया, आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा आणि आभारही, कारण त्यांनी मला आज इथे थोडस बोलायला इन्व्हाइट केलं त्याबद्दल. तर जसं किमया म्हणाली की पर्यावरण पूरक उत्सव, गणेश उत्सव स्पेसिफिकली कारण तो आता येतोच आहोत, त्या विषयातच आज आपण थोडस पुढचा भाग घेणार आहोत. तर पर्यावरण पूरक गणेश उत्सव हा जो विषय आहे आपला, आपण ऍक्च्युली भाद्रपद चतुर्थीला जी गणेश पूजा करून गणेश उत्सवाची सुरुवात करतो, त्यावेळेला आपण आपल्या देवाला गणपतीला जर तो शाडू मातीचा बनवलेला असेल किंवा एखाद्या मेटलचा आपण गणपती पुन्हा पुन्हा दरवर्षी वापरत असू तर अतिशय उत्तमच आहे. ही एक चांगली सुरुवात असेल की पर्यावरण पूरक उत्सव साजरे करायची. पण जर तसं नसेल तरी सुद्धा आपण जी पूजा करतो, जे सजावट करतो, कमीत कमी त्याच्यात तरी आपण जास्तीत जास्त प्रदूषण मुक्त कसं करता येईल, ते सजावट किंवा ते पूजेचं साहित्य वापरणं असेल, प्रसाद करणं असेल, तो देणं असेल, या सगळ्यामध्ये सुद्धा आपण कमीत कमी प्रदूषण कसं करू याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला वाटतं कोणताही उत्सव हा नक्कीच पर्यावरण पूरक होईल. आता आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण कोणत्याही देवाला फळ, फूल, प्रसाद किंवा पत्री हे वाहतच असतो. आपल्याकडे गणपती व्यतिरिक्तही बरेच असे काही पूजा आहेत, जसं मंगळागौर आहे, नागपंचमी आहे, की ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री वाहत असतो. सत्यनारायण असेल तर आपण तुळस वापरतो, बेलाचं पान आपण रुद्रपूजा किंवा तशा संदर्भात वापरतो. तर आपली भारतीय संस्कृती जी आहे ही आधीपासूनच निसर्ग पूजक आहे. आपण वृक्ष म्हणा किंवा प्राणी म्हणा यांना आपण देवता रूपांनी पूजतो. बऱ्याचदा आपल्याकडे देवराई हा शब्द तुम्ही कदाचित ऐकलेला असेल सगळ्यांनी, की देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल, म्हणजे त्या जंगलाचा कोणताही भाग हा मनुष्य वापरू शकत नाही, कोणतंही कनेक्शन तिकडनं तो करू शकत नाही. तर अशा प्रकारे निसर्ग पूजक आपण ऑलरेडी आहोत, तशाच निसर्गाच्या अजून सानिध्यात जाऊन आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या फुलं, फळं किंवा पानांची आपण देवाला अर्पण करण्यासाठी गोळा करत असतो. कदाचित ही पद्धत सेवा सुरू झाली तेव्हा निसर्गाकडे शिक्षण घ्यायची एक पद्धत म्हणूनही कदाचित सुरू झाली असेल, कारण जेव्हा एखाद्या जाणत्या माणसाबरोबर आपण जर अशी पत्री गोळा करायला गेलो तर तो मला वाटतं वनस्पती शास्त्राचा, औषधशास्त्राचा किंवा उपयोग कसे करायचे याचा एखादा छोटासा क्रॅश कोर्सच होऊन जाईल, कारण तो जाणता माणूस जेव्हा त्या प्रत्येक झाडाचे उपयोग म्हणा, व्यावहारिक उपयोग असतील, पर्यावरणीय उपयोग असतील किंवा मेडिसिनल युजेस असतील हे जेव्हा आपल्याला सांगत असतो, ते झाड कसं ओळखायचं, कधी कधी दोन स्पीशीज एकदम सारख्या दिसणाऱ्या असतात मग त्याच्यातही डिफरन्शिएट कसं करायचं, कसं ओळखायचं, हे जेव्हा आपण शिकतो एखाद्या जाणत्या माणसाकडनं तेव्हा आपल्याला नक्कीच पर्यावरण अजून निसर्ग आपण अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतो. आणि जितकं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाता तेवढं तुम्ही नॅचरली पर्यावरण पूरक होत जाता, ही गोष्टही खरी आहे. गणपतीच्या पत्रींबद्दल जर आपण स्पेसिफिकली बोललो तर त्याच्यातला सगळ्यात पहिला जो उल्लेख आहे तो आपल्या आयुर्वेदात पण आहे, त्याशिवाय मुद्गल पुराण, गणेश पुराण यामध्येही आहे. ही सगळी झाडं, ही सगळ्या वनस्पती ज्या आपण पत्री म्हणून वापरतो स्पेसिफिकली, या जाऊन निसर्गामध्ये त्यांची ओळख करून घेणं किंवा त्या पत्रीच का वापरल्या जातात किंवा एखाद्या झाडाचं पान का घेतलं जातं, हे सगळं फक्त काय म्हणणार मी की बाजारात जाऊन पत्री आणण्या एवढं सीमित न ठेवता तुम्ही प्रत्यक्ष त्या जागी जा, त्या ती झाडं शोधायचा प्रयत्न करा,
तुमच्या बरोबर जर कोणी जाणत्या लोक असतील, जुने जाणते असतील, तुमचे आई वडील असतील, कोणी गावातले अजून लोक असतील, शहरामध्ये जर अशा काही ट्रेल्स जेव्हा अरेंज केल्या जातात तेव्हा तिथे जाऊन जर बघितलं तर मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही गणेश पूजनाच्या अजून जास्त जवळ जाल. आपण अजून म्हटल्याप्रमाणे स्पेसिफिकली जेव्हा आपण गणेशपत्रींबद्दल बोलतो, या पूजेबद्दल बोलतो, तेव्हा गणपती जेव्हा आपण त्याची स्थापना करतो भाद्रपद चतुर्थीला, मातीचा, पूर्वी तर साध्या मातीचा गणपती असायचा, त्याची स्थापना होते, त्याच्यामध्ये प्राण घालतो आपण आणि मग फुलं आणि पत्री आपण त्याला, प्रत्येक पत्री अर्पण करताना सुद्धा एक विशिष्ट मंत्र म्हटला जातो, तो मंत्र म्हणून मग ती पत्री अर्पण करायची, कारण त्या पत्रीचं नाव, त्या झाडाचं नाव त्या मंत्रामध्ये ऑलरेडी उमटलेलं आपण असतं आणि मग आपण ती पत्री त्या गणपतीला अर्पण करतो. तर अशा 21 गणेश पत्री आपण पूजेच्या दिवशी गणेशाला अर्पण करतो. आता 21च नंबर का याचा जर आपण थोडा मायथॉलॉजिकली विचार केला तर अशी एक गोष्ट सांगितली जाते की देवी पार्वतीने जेव्हा गणपतीला मातीपासनं किंवा हळदीपासनं बनवलं तेव्हा तिला असं वाटलं की एक गणपती पुरेसा नाहीये तर अजून कोणीतरी हवं, म्हणून तिने 21 गणपती बनवले अशी सुद्धा एक कथा मायथॉलॉजीमध्ये सांगितली जाते. तर ते 21 म्हणून 21 गणेशपत्री वाहायची पद्धत असू शकते. अजून एक खूप लॉजिकल वाटली मला जी गोष्ट ती सांगितली जाते, म्हणजे आपण आपलं शरीर जे आहे ते पंचमहाभूत, महत्वाची पंचमहाभूत आणि 16 इंद्रियांनी बनलेलं आहे, सो 16 आणि 5 म्हणून 21 होतात. आणि जेव्हा आपण आपलं शरीर अर्पण, मी तुला पूर्णपणे समर्पित होत आहे या भावनेने देवाकडे जातो तेव्हा नक्कीच आपण कुठल्या तरी वेगळ्या अर्थाने पूजा करत असतो आणि तो 21 आकडा म्हणून मग 21 पत्री असाही काही ठिकाणी उल्लेख आहे. सो या गोष्टी तर म्हणजे ज्या आहेत त्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत, त्याचं कुठेही लिखित स्वरूपात काहीही अवेलेबल नाहीये रेफरन्स, पण ह्यातला अर्थ जर समजून घेतला तर ह्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की तुमच्या आजूबाजूला जे निसर्ग आहे तो तुम्ही समजून घेतला तर तुमचंही आयुष्य सुधारणार आहे. सो आता ह्या ज्या 21 पत्री आहे याचाही आपण जर एक थोडस सायंटिफिक विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, म्हणजे क्षुप, छोटी झुडप जी असतात त्यातले 5 प्रकार आहेत, झुडूप किंवा श्रब वर्गातले 6 प्रकार आहेत, वृक्ष प्रकारातले 9 आहेत आणि बेल प्रकारातले सुद्धा 2 आहेत. सगळेच फुलझाडं आहेत असंही नाही आहेत, म्हणजे सगळीच फुलं आपण वापरतो असंही नाही आहेत, काही अपुष्प वनस्पती सुद्धा त्याच्यात आहेत. सगळेच झाडं आपल्या आजूबाजूलाच मिळतात असंही नाही आहे, काही झाडं नदी किनारी, काही झाडं जंगलात, काही झाडं थंड हवेच्या ठिकाणी हिमालयन बेसला असणारी सुद्धा आहे. म्हणजे थोडस आजूबाजूला फिरून प्रत्येक ठिकाणी जाऊन ह्या पत्री गोळा करून आणून मग देवाची पूजा करायची आहे, सगळं ज्ञान घेतल्यानंतर ते सगळं ज्ञान मग देवाला अर्पण करायचं आहे, इतका चांगला विचार कदाचित या पत्री पूजेच्या मागे असू शकतो. आपण थोडस या प्रत्येक पत्रीबद्दल बोलूया आता. सगळ्यात पहिली जी आपली आहे ती आहे मालती पत्र. त्याचा जो श्लोक आहे तो तुम्हाला समोर दिसत असेल की सुमुखाय नमः मालती पत्रम समर्पयामि, पण आता या मालती पत्राच्या बाबतीत सुद्धा 2 प्रवाद आहेत. ऍक्च्युली मालती या नावाने जर घेतलं तर ऍक्च्युली हिप्टेच बेंगालेन्सिस नावाची एक वेल येते जी आपल्या गावांमध्ये, नदी किनारी किंवा जंगलांमध्ये बेसिकली फार मोठ्या प्रमाणावर आढळते, पण आता बऱ्याच ठिकाणी त्याच्या ऐवजी अजून एक वेल जी आपल्याला घराजवळच मिळू शकते अशी क्विस्क्वॅरिस इंडिका किंवा मधुमालतीची पानं आपण बऱ्याचदा वापरतो. मधुमालती आपण आपल्या घराच्या आजूबाजूला, बागेत किंवा बऱ्याचदा गावाच्याही रस्त्यांवर वगैरे लावलेली आपल्याला, देवळांमध्ये लावलेली आपल्याला दिसून येते, त्यामुळे कदाचित मालती या नावाशी साधर्म्य असल्याने बहुतेक हिप्टेज बेंगालेन्सिस आता विस्क्वॅलिस इंडिकावर शिफ्ट झालेली आहे. अर्थात याही वनस्पतीचे मनुष्याला फायदे आहेतच, पण आपण प्रत्येक झाडाचे फक्त आपल्याला काय उपयोग आहे
ह्युमन सेंट्रिक विचार न करता जर पूर्ण पर्यावरणाचा विचार केला तर जास्त उपयोगी होईल. मधुमालतीचा वेल सुद्धा वाढायला अतिशय इझी असतो, पटकन वाढतो, छान पसरतो, आणि जेव्हा फुलं येतात, वर्षभर याला फुलं असतात, त्यामुळे फुलं येतात तेव्हा भरपूर मधमाशा फुलपाखरं तुम्हाला त्या फुलांजवळ दिसतील. ह्याची छान घनदाट जाळी तयार होते जर तो चांगल्या पद्धतीने वाढवला तर. त्याच्यामध्ये अतिशय छोटे पक्षी घरटी करू शकतात. सो हा पर्यावरणीय फायदा तर आहेच आहे मधुमालतीचा, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे माणसांसाठी, ह्युमन बिंगसाठी याचा मेडिकल यूज आहेच, औषधी उपयोग पण आहे. पानांचा रस पोटातले जंत घालवतो, पचनाचा त्रास असेल तर तोही पानांच्या मुळे क्युअर होऊ शकतो. अर्थात आजचं आपलं जे सेशन आहे हे आयुर्वेदिक सेशन नसल्या कारणाने ह्या कोणत्याही उपायांवर तुम्ही स्वतःहून म्हणजे हे कोणतेही उपाय तुम्ही स्वतःहून करायला जाऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करेन. तुमच्या डॉक्टर्सना कन्सल्ट केल्याशिवाय यातलं कुठलंही मेडिकल जे उपाय दिलेले आहेत ते कृपया वापरू नका. हे जे आहेत हे रेफरन्स करून लिहिलेले उपाय आहे. मी आयुर्वेदिक डॉक्टर नाहीये, माझी ती एक्सप्लेन करण्याची कपॅसिटी नाहीये, त्यामुळे जर हे उपाय जे मी वाचून दाखवते आहे हे जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही तुमच्या आधी डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मगच करा. आपला आजचा जो विषय आहे तो आपण जास्तीत जास्त आपला उत्सव येणारा जो गणपती उत्सव आहे तो अजून छान पत्रीं वाहण्याच्या वेळेला सुद्धा आपण कमीत कमी प्रदूषण करून किंवा जास्तीत जास्त शाश्वत पद्धतीने कसा करू शकू ह्या विचाराने आज आपण या पत्रींचा अभ्यास करणार आहोत. आपली दुसरी पत्री आहे, याचं नाव कदाचित तुम्ही खूप ऐकलं असेल, माका भृंगराज तेल. आपण सगळ्यांनी ऍटलिस्ट टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाईजमध्ये तरी बघितलेलंच असतं. तर माका सुद्धा आपल्या ऍक्च्युली आजूबाजूला, अंगणात, शेतात, इव्हन शहरांमध्ये सुद्धा रस्त्याच्या कडेला पटकन दिसून येतो. फक्त ओळखणं म्हणजे हा माका आहे हे ओळखता येणं खूप महत्वाची आहे. नाहीतर आता एक दुसरी जी वीड आहे ऑल्टरनेंटर असेसिली ती सुद्धा थोडीशी दिसायला माक्यासारखी असून त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे जर माका व्यवस्थित ओळखता येत असेल तर तुम्ही नक्की तो आणून तुमच्या इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये लावू शकता. मधमाशा फुलपाखरांसाठी पण उपयोगी आहेच आणि हा पसरतो, त्यामुळे जे माती घट्ट धरून ठेवायचं काम सुद्धा माक्याचं छोटक्षूप करत असतं. मेडिकल यूज जर बघायला गेलं तर महामृंगराज तेल आहेच, त्याच्यामुळे शांत झोप लागते, केसांची वाढ होते. काळा रंग केसाचा बेसिकली तेलामध्ये जो माका असतो त्याच्यामुळे येत असतो. बुद्धिवर्धक आहे, वातविकारातही उपयोगी पडतो. तर असा एक माका आहे जो आपण गणपतीला वाहतो. तिसरं जे पत्री आहे ती उमापुत्राच्या नावाने आपण अर्पण करतो, बिल्वपत्र. बिल्व हे बेलाचं संस्कृत नाव आहे आणि हा वृक्ष प्रकारात मोडणारी ही वनस्पती आहे ज्याची त्रिदल जी पानं असतात, तीन पानांचा असतो बेल, मला इथे दिसू शकेल, तीन पानं एकत्र करून तो तीन पानच आपण एकत्र त्याला वाहत असतो. कंपाऊंड लीफ प्रकारामध्ये पुणणारं हे झाड आहे. पानगळीचा वृक्ष आहे हा. आपल्या जवळ आपल्या घराच्या आजूबाजूलाही आपण लावलेला दिसतो, किंवा अंगणात, शेतात म्हणा, देवळाजवळ तर म्हणजे आपल्या भारतातल्या सुद्धा बऱ्याचशा देवळांजवळ बेलाचा वृक्ष हा लावलेला आढळतो आपल्याला. पण याला काटे असतात, बेलाच्या फांद्यांवर जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला काटे दिसून येतील. काही फुलपाखरांची ही खाद्य वनस्पती आहे, याच्या पानांवर फुलपाखरू अंडी घालतात आणि याची पानं खातात. सो आता सुद्धा तुम्हाला फोटोमध्ये एक अळी दिसत असेल, फुलपाखराची अळी. औषधी उपयोग बेलाचा जो आहे तो मुख्यतः फळांचा केला जातो. बेलफळं जे लागतात ते कठीण असतं, त्याचं कवच फोडायला थोडं कठीण असतं, पण आतला जो गर असतो त्याचा मुरंबा बनवला जातो. शरीरातील उष्णता कमी करणं, अजीर्ण, मंदाग्नी, पोटाचे विकार याच्यावर तो गुणकारी आहे. आपल्याला बाजारात सुद्धा बेलाचा मुरब्बा आपल्याला बाजारात सुद्धा मिळतो. सो अतिसार याच्यावर सुद्धा तो वापरला जातो. पानांचाही उपयोग आहे, डोळे आले तर पानं वाटून त्याचा लेप करून लावला जातो. आणि दशमूलरिष्ट ही एक कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये, 10 मूलं एकत्र करून आणि त्यांचं फॉर्म्युलेशन करून त्याचं औषध बनतं.
सो त्या दशमूलारिष्टामध्ये एक बेलवृक्ष आहे, म्हणजे बेलाच्या मुळांचा उपयोग दशमूलारिष्टाच्या फॉर्म्युलेशन मध्ये केलेला आहे. आपला पुढची पत्री आहे दुर्वा. आपण सगळेजण सकाळी जर फिरायला वगैरे जात असाल तर आपला प्रयत्न असतो की आपण हिरव्या दुर्वांवरनं चालावं, म्हणजे सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि यामुळे तुम्हाला माहिती झालं असेल की तुम्ही हिरव्या दुर्वांवरनं जर चप्पल न घालता चाललं तर ते डोळ्यांसाठी चांगलं असतं, त्यामुळे आपण शोधत असतो की अशी जागा कुठे मिळेल. तर अशी ही दुर्वा रनर किंवा तृण वनस्पतींमध्ये मोडणारी आहे, पसरते ती, त्यामुळे थोड्याच भागात भरपूर ठिकाणी आपल्याला दुर्वा दिसू शकतात. शक्यतो कोरड्या जागी, म्हणजे जेव्हा एखादं करायचं असेल किंवा एखादी जागा आपल्याला पुढे त्याच्यामध्ये झाडं लावायची असेल तर अशा वनस्पती सुरुवातीला लावल्या जातात, कारण दुर्वा किंवा इतर तृणवर्गीय ज्या वनस्पती आहेत त्या कमी पाण्यात सुद्धा जगू शकतात, दुष्काळातही इव्हन त्या तग धरून राहू शकतात. थोडस जरी पाणी दिलं तरी त्या पुन्हा उगवतात, ते ती जागा पूर्ण ग्रीन करू शकतात. तर अशी दुर्वा आपल्या आजूबाजूला तर दिसतेच. लॉन जे असतं बऱ्याच ठिकाणी लॉन केलेलं असतं तेही सायनोडॉन डॅक्टिलॉन या दुर्वांचंच केलेलं असतं. परत एकदा दुर्वा ज्या आहेत आपण शक्यतो तीन पत्री तीन पानं एकत्र करून आपण त्रिदल दुर्वा नॉर्मली आपण ही वाहतो. ह्याचा जर उपयोग बघितला तर एकतर बरेचसे प्राणी म्हणजे जी गाई गुरं असतात ती चरणारे जे प्राणी असतात त्या शाकाहारी प्राण्यांचं महत्वाचं खाद्य आहे. दुर्वांमुळे जमिनीची धूप कमी होते, सॉइल बाइंड करून ठेवायचं काम दुर्वा करत असतात. दुर्वांसारखे बरेचसे रनर्स या वनस्पती करत असतात. बऱ्याच फुलपाखरांची ही परत एकदा खाद्य वनस्पती आहे, छोटे जे फुलपाखरू असतात त्यांची खाद्य वनस्पती आहे. आणि आपल्यासाठी मनुष्यांसाठी जर विचार केला तर अगदी म्हणजे दुर्वा माहीत नाही असं बहुधा कोणी नसावं, त्यामुळे नाकातनं रक्त येणं, तोंड येणं या ह्याच्यावर दुर्वांचा स्वरस म्हणजे दुर्वा घेऊन त्याचाच फक्त पेस्ट करून त्याचा रस काढून वापरला जातो. जपा कुसुम आधी तेल आपल्याला बाजारात मिळतं, त्याचे जर इन्ग्रेडियंट्स नीट वाचले तर त्याच्यातही सायनोडॉन डॅक्टिलॉन तुम्हाला लिहिलेलं दिसेल. सो तेही एक खूप महत्वाचा उपयोग आहे दुर्वांचा. त्याच्यानंतर थोडस जंगलात किंवा गावाबाहेरच्या भागामध्ये वाढणारा असा एक छोटा वृक्ष काटेरी वृक्ष आहे, तो म्हणजे बोर. बदरी पत्रम समर्पयामी असं म्हणून आपण तो अर्पण करतो. बोराचं पान आपण खूप सहजरित्या ओळखू शकतो कारण पानांचा वरचा भाग हिरवा असतो आणि खालचा भाग जो असतो तो सिल्वरी व्हाईट कलरचा असतो, त्यामुळे तीन शिरा असलेलं असं हे पान असतं. छोटा काटेरी पण सदापर्णी वृक्ष असतो. आपल्याकडे डोंगराच्या उतारांवर, जंगलात किंवा पडीक जागांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला गावाच्या आजूबाजूला म्हणा बोराचा आढळ दिसून येतो. फळं आपण पण खातो, पण त्याच्या व्यतिरिक्तही बरेच पक्षी फळांसाठी बोराच्या झाडावर येत असतात. पानं सुद्धा शाकाहारी प्राणी खातात. मधमाशा फुलं जेव्हा असतात तेव्हा भरपूर मधमाशा तुम्हाला बोराच्या झाडाभोवती दिसतील, त्यामुळे तुम्हाला बीज अट्रॅक्टिंग प्लांट्स जर हवे असतील तर झिझिपस झुझुबा हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. काही फुलपाखरांच्या माद्या या पर्टिक्युलर बोराच्या झाडावरच अंडी घालतात आणि त्यांच्या अळ्या त्याच्यावर पानं खाऊन त्या जगतात. भस्म्या रोगावर बोराच्या बीचं चूर्ण औषध म्हणून वापरलं जातं. वजन कमी करायचं असेल तर तांदुळाची पेज कांजी म्हणजे पेज आणि पानांची चटणी असं खायची पद्धत आहे. दातदुखीवर सुद्धा बोराचं फळ पान याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे एक अजून एक विषारी म्हणता येईल अशी वनस्पती आहे ही. पत्रीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, थोडा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतो, तेव्हा असं लक्षात येईल की फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत असं नाहीये. तर सगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा अभ्यास घडावा किंवा समजाव्यात ऍटलीस्ट असाही विचार कदाचित त्याच्यातनं केला गेलेला असेल. म्हणून ही एक धतुरा किंवा धोत्रा नावाची वनस्पती आहे. छोट श्रब असतं, हर्ब किंवा श्रब म्हणता येईल आपल्याला. जर उंच थोडं वाढलं, आधार मिळाला आणि थोडं वर आलं तर तेवढ्या उंचीचं होऊ शकतं, पण
हर प्रकारात मोडणारं हे झाड असतं. पडीक जागेमध्ये वाढतं आणि काटेरी आहे ह्याच्या पानांच्या म्हणजे आजूबाजूला किंवा कोडावरही काटे असतात. फळ सुद्धा याचं तुम्ही बघू शकता की काटेरी आहे. हे फळ आपल्याला बाजारात देखील मिळतं, म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळेला धोत्र्याचं फळ वाहण्याची पद्धत आहे, त्यामुळे आपल्याला बाजारात विकत फुलवाले जे असतात त्यांच्याकडे बऱ्याच ही फळं दिसून येतात. पण जरी विषारी असलं तरी थोड्या प्रमाणावर घेऊन हे श्वसन विकारांवर किंवा त्याची फुलं जी असतात ती संधिवातावर अतिशय गुणकारी आहेत. काही गोळ्यांचे फॉर्म्युलेशन मध्ये धोत्र्याचा थोड्या प्रमाणात उपयोग केलेला आहे. त्यामुळे कुठलंही झाडाला मेडिसिनल यूज नाहीच असं कोणतंही झाड म्हणाल तर अस्तित्वात नाहीये. प्रत्येक झाडाचे काही ना काही उपयोग हे आहेत. त्याच्यानंतर आपण आपल्याकडे सर्वसामान्य प्रमाण सगळ्या घरात आढळणारे जे कॉमन झाड आहे ते म्हणजे तुळस. अर्थात तुळस मध्येही बरेच प्रकार आहेत, पण नॉर्मली आपल्याकडे जी हिरव्या पानांची तुळस असते ती जवळजवळ प्रत्येक अगदी घरामध्ये दिसून येते. काही नाही तर ऍटलीस्ट तुळशीचं झाड तरी लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने नक्कीच लावतात. म्हणजे देवाची असेल, धार्मिक कारण असेल कदाचित त्याच्या मागे. म्हणजे पर्सेंटेज वाईज बघितलं तर धार्मिकच त्याच्या मागचा विचार जास्त असतो, पण त्या निमित्ताने काही ना एक तरी झाड लोक जगवत आहेत हे बघून जरा बरं वाटतं. सो तुलसी पत्रम समर्पयामी अशा नावाने आपण गजकर्णाला म्हणजेच गणपतीला तुळस अर्पण करतो. आपण जर घरी लावलं नसेल, जर तुम्ही कधी बाहेर पडला तर तुम्हाला बऱ्याचदा वाईल्ड मध्ये सुद्धा म्हणजे अशीच उगवलेली सुद्धा तुळस दिसून येईल. गावाच्या आजूबाजूला म्हणा किंवा थोडस जिथे पाणी संपत असतं तिथे आपल्याला तुळस अशीच वाढलेली दिसून येते. सर्दी, कफ, खोकला याच्यामध्ये तुळशीची पानं वापरली जातात. त्वचा विकारात तुळशीची पानं वापरली जातात. रातांदळे म्हणा, उलटी या सगळ्या विकारांमध्ये आपण तुळशीची पानं वापरू शकतो. सो आपल्याला इझिली अवेलेबल मेडिसिन जर कोणतं असेल अगदी आपल्या घराच्याच परिसरामध्ये अगदी आपल्याच बाजूला, तर ते एक तुळशीचं झाड असतं. त्याच्यानंतर शमी असते. आता आपण शहरातली लोक तरी बऱ्याचदा शमी म्हटलं की बाजारात जातो आणि घेऊन येतो शमी. कितीतरी त्याच्यावर नंतर डिस्कशन्स होतात की अरे ही शमी नाहीच आहे किंवा शमी आहेच असंही असतं. किंवा ते जे काही घेतात विकणारे लोक जे काही आपल्याला देतात ते आपण शमी म्हणून घेऊन येतो. तर शमी जेव्हा आपण म्हणतो प्रोसोपिस सिनेरारिया, त्या प्रोसोपिसमध्ये अजून एक वेगळी स्पीशीज आहे. त्याची पानं सुद्धा शमीसारखी दिसतात, पण जी काट्यांची रचना असते ती थोडी फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जर काटे बेसला कोनिकल आणि त्रिकोणाकृती असे जर असतील तर ती प्रोसोपिस सिनेरारिया म्हणजे ज्याला आपण शमी म्हणतो ती स्पीशीज आहे. काटेरी झाड आहे. बऱ्याचदा कोरड्या हवामानात वाढणार म्हणजे राजस्थानच्या भागामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला शमी आढळून येते. पाणी कमी असेल अशा जागी शमीची झाडं अतिशय उत्तम वाढतात. सदाहरित आहे. काटे अतिशय टोकदार असतात, लागतात आपल्याला. पण त्याच वेळेला हे झाड जमिनीची धूप कमी करायचं काम करत असतं. राजस्थानातली वाळू धरून ठेवण्याचं काम सुद्धा शमी करतं. त्याचे जे क्षुप तयार होतात म्हणजे जाळी तयार होते त्याच्या आतमध्ये बरेचसे प्राणी त्यांचं निवासस्थान असू शकतं किंवा ते जस्ट निवाऱ्यासाठी तिथे येत असतात. बऱ्याच पक्ष्यांची घरटी तिथे होत असतात. मधमाशा जर फुलं असतील त्या सीझनला, एखाद्या ज्या वेळेला असतात फुलांचं सीझन असेल त्यावेळेला भरपूर मधमाशा तुम्हाला फुलांच्या आजूबाजूला दिसून येतील. झाड जेव्हा छोटं असतं तेव्हा बरेच प्राणी त्याचं उंटांसारखे प्राणी सुद्धा त्याची पानं खातात. आणि आपण त्याच्या फळांचा उपयोग कफ आणि पित्तशामक म्हणून औषधामध्ये करतो. त्याच्यानंतर एक छोट श्रब आहे ज्याला आपण आघाडा असं म्हणतो. हे आता सुद्धा आपल्याकडे पावसाळ्यात नॉर्मली आपल्याला दिसून येतं. या सीझनला, पावसाळ्याच्या सीझनला येणार हे झाड आहे. बहुवर्षाऊ झाड आहे हे.
आणि रस्त्याच्या बाजूला म्हणा किंवा थोडस जेव्हा आपण शहरांच्या बाहेर जातो, आउटस्कट्सला जातो, गावाच्या बाहेर जातो, तेव्हा सहजपणे आढळून येणारा हा हे श्रब आहे. ह्याच्या फळांना अतिशय छोटे काटे असतात, त्यामुळे जर तुम्ही त्याच्या आजूबाजूनी चाललात तर ते काट्यांमुळे ती फळं तुमच्या अंगालाही चिकटू शकतात किंवा प्राण्यांच्या अंगालाही चिकटतात. ते त्याचं प्रसार करण्याचं एक माध्यम असतं ते. पण शेतात माळराना वर पडीक जागी अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आघाडा सापडून देतो. खूप मोठ्या प्रमाणावर आघाडा पसरतो, वाढतो, त्यामुळे पुन्हा एकदा सॉइल बाइंडर म्हणून आघाडाचा पर्यावरणीय फायदा आहे. सरळ एका लाईनीत खूप लांब लांब पसरलेला आघाडा तुम्हाला सहज दिसून येतो. सो ते आहेच. ह्याची पानं जी आहेत आघाड्याची, ती खोकला, कफ, दमा यावर औषधी आहे. उंदीर किंवा विंचूदंशामध्ये सुद्धा आघाड्याची मुळी वापरली जाते. आघाड्याची काडी जर तुम्ही आज ब्रश म्हणून वापरत असाल तर त्याच्यामुळे दंतरोग होत नाही. जसं नीम कडुलिंबाची काडी फेमस आहे की ती दातून म्हणून वापरली जाते, ब्रश म्हणून वापरली जाते, तसंच आघाड्याच्या काडीने सुद्धा ब्रश करण्याची पद्धत होती. म्हणजे पावसाळ्यात तर भरपूर प्रमाणात अवेलेबल होतो आघाडा, त्यामुळे कदाचित जस्ट एक ट्विक काढून त्याचा ब्रश म्हणून वापर करता येतो आणि ते दंतरोगासाठी अतिशय उपयोगी आहे. त्याच्यानंतर एक जरासं वेगळं झाड आहे, कमी ऐकलेलं असं, सोलॅनम व्हायोलॅशियम किंवा याला आपण डोरली मराठीमध्ये असं म्हटलं जातं. जे संस्कृत नाम बृहत आहे, बृहती पत्रम समर्पयामी असं आपण म्हणतो. थोडस आपल्या वांग्याच्या झाडासारखं दिसणारी फुलं याला असतात, एकाच फॅमिलीतली आहेत कारण ती. पण ह्याच्याही पानांवर खोडावर काटे असतात. कोरड्या जागी पसरून वाढणारं, जमिनीवर पसरून वाढणारं असं हे झाड आहे. काही प्रकारच्या फुलपाखरांचीही खाद्य वनस्पती आहे आणि याची फळांची जी चूर्ण आहे ते दाडदुखी याच्यावर किंवा दातदुखी दाडदुखीवर दारूचा पाल दारू जर रोग झाला असेल तर त्याच्यावर याची पानं वापरली जातात. जर जनावरांना काही विषबाधा झाली असेल तर त्यांना मुळांचा रस पाजला जातो. म्हणजे पाळीव जनावरांच्या बाबतीत गाई म्हणा किंवा गाई म्हशी कुत्रे वगैरे यांच्यासाठी हा इलाज केला जातो. तसं आपल्या शहराच्या आजूबाजूला हे झाड पटकन आढळून येत नाही, पण जर कुठे गावी असाल किंवा थोडस जंगलाकडे जाणारा रस्ता असेल तर तिथे आपल्याला जिथे पाणी नाहीये, जवळ नदी वगैरे नसेल, तिथे आपल्याला सोलॅनम सहज सापडून जातो. त्याच्यानंतर आपण आपल्या बागांमध्ये जे एकदम पॉप्युलर झाड आहे ते म्हणजे नेरियम किंवा कण्हेर, ज्याला संस्कृत मध्ये करवीर पत्र असं म्हटलं जातं. सदाहरित आहे झुडूप. याला जर तुम्ही पान तोडलं कण्हेरचं तर तुम्हाला पांढरा चीक निघताना दिसून येईल. हा पांढरा चीक असतो तो कदाचित थोडा विषारीही असू शकतो, म्हणजे काही जणांना त्याची अलर्जी होऊ शकते. पण अदरवाईज झाड दिसायला भरपूर सुंदर आहे. आपल्याकडे चीक असल्यामुळे प्राणी पाळीव प्राणी जास्त करून हे झाड खात नाही, त्यामुळे सगळ्या रोड डिवायडर्सना किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला हे झाड खूप मोठ्या प्रमाणावर लाभलेलं आपल्याला दिसतं. ह्याला डिझीज फ्री सुद्धा म्हणू शकतो आपण, कारण या झाडाला फारसं कोणता डिझीज होत नाही. वाढायलाही अतिशय सोपं आहे हे झाड. अगदी स्टेम कटिंगनी सुद्धा हे झाड तुम्ही वाढवू शकता, त्यामुळे पटकन रुजून पटकन वाढणारं असं झाड असल्यामुळे रोड डिवायडर्स किंवा गार्डन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नेरियमची झाडं लावली जातात. टायगर जातीच्या फुलपाखरांची ही एक खाद्य वनस्पती आहे, म्हणजे त्या फुलपाखरांच्या माद्या याच पानांवर अळी घालतात. जेव्हा फुलं असतात तेव्हा इतरही फुलपाखरं त्याच्या नेक्टरसाठी मधुरसासाठी येतात. आणि वातविकारावर जी तेलं असतात त्या तेलांमध्ये याच्या फळांचा वापर केलेला असतो. सालीचं जे तेल तयार होतं ते त्वचारोगावर गुणकारी आहे. सो दिसायला जरी छान असलं तरी थोडस विषारी असलेलं हे झाड आहे. त्याच्यानंतर रुई आपल्याला बऱ्याचदा माहिती असते, कारण कॅलोट्रॉपिस जिजांच्या अर्कपत्र ज्याला आपण म्हणतो, तर आपण शनिवारी तुम्हाला बऱ्याचशा देवळांमध्ये शनीला किंवा मारुतीला अर्पण करण्यासाठी एक पानांची जी माळ मिळते ती माळ या रुईच्या पानांची असते.
याचही जेव्हा तुम्ही पान तोडता किंवा खोडाला जर काही लावलं तर त्याच्यातनंही पांढऱ्या रंगाचा चीक निघतो आणि तो चीक विषारी असू शकतो. सो माहिती असलेलं झाड साधारण सगळ्यांना हे असतं आणि याची जी बियांचं प्रसरण आहे हे सुद्धा खूप छान आहे. म्हणजे बिया कापसामध्ये लगडलेल्या असतात त्यामुळे जेव्हा फळ फुटतं म्हणजे राईप झालेलं फळ फुटतं त्यावेळेला बिया त्या कापसातून कापूस हवेवर उडल्यामुळे त्या बियांचा प्रसार होते. अशी छान व्यवस्था या झाडांनी स्वतःची करून ठेवली आहे बियांच्या प्रसारांसाठी. आणि बऱ्याच टायगर किंवा जे काही पॉइजनस बटरफ्लाईज आहेत त्यांचीही खाद्य वनस्पती आहे. पायात काटा गेला तर रुईचा चीक लावायचा हे एक तुम्ही गावाकडे बऱ्याचदा ही गोष्ट ऐकलेली किंवा केलेलीही असू शकते. कारण कधी काटा गेला तर तो शोधणं मुश्किल होतं छोटा काटा असेल तर जर रुईचा चीक लावला तर काटा आपोआप बाहेर येतो असं म्हटलं जातं. मुकामार असेल सूज असेल तर रुईचं पान गरम करून हे लावलं जातं. त्वचारोग खरुजासारखा त्वचारोग असेल तर त्याच्यातही चीक हे औषध म्हणून वापरलं जातं. जसं दशमुलारिष्ट आहे 10 मुळं आहे तसं दशपर्णी अर्क नावाचं एक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे. त्याच्यामध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारची पानं वापरली जातात आणि एक औषध बनवलं जातं. सो त्यातला एक प्रमुख घटक रुई आहे. सो परत एकदा विषारी असलं छोटं असलं आणि पडीक जागेत वाढणारं कचऱ्याच्या ठिकाणी वाढणारं असलं तरी सुद्धा खूप महत्वाचं असं इकॉलॉजिकली ऑल्सो अँड मेडिसिनल व्हॅल्यूच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं असं हे झाड आहे. अर्जुन हा एक खूप मोठा वृक्ष आहे म्हणजे अगदी भव्य दिव्य उंच असा हा वृक्ष आहे. अर्जुन पत्रम समर्पयामी असं आपण अर्पण करतो आणि ऍक्च्युली हत्तीला अर्जुनाची पानं खायला खूप आवडतात आणि जेव्हा आपण अर्जुन अर्पण करतो गणेशाला तेव्हा आपण त्याचं गजदंताय असं नाव घेतो. म्हणजे हत्तीचा दंत असल्याप्रमाणे ज्याचं डोकं आहे तसा देव. आणि म्हणजे हे खूप छान कनेक्शन कधी कधी आपल्याला पटकन सापडून जातं की अर्जुन पत्राच्या वेळेला गजदंताचा उल्लेख असणं आणि हत्तीला सुद्धा अर्जुनाची पानं खाताना खायला आवडणं हा एक चांगलं कनेक्शन आहे. सो नॉर्मली आपल्याकडच्या भारतभर सगळ्या जंगलांमध्ये आढळणारा खूप उंच वाढणारा छान वाढणारा असा भेडीचा वृक्ष आहे. हा नदीकाठी शेतात पण हा सापडू शकतो. ह्याचं जर तुम्ही पान उलटून बघितलं पानाच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर दोन ग्रंथी असतात त्याच्यावरनं बऱ्याचदा अर्जुन ओळखला जातो. खोडातनं डिंक निघतो आणि हा डिंक सुद्धा खूप बलवर्धक आहे. अर्जुनाचं खोड जे असतं ते पांढरट असतं त्याचे साली निघतात त्यामुळे ते पांढरट होत जातं. त्याच्यावरनंही अर्जुन ओळखला जाऊ शकतो. भरपूर मधमाशा आणि फुलपाखरं अर्जुनाच्या फुलावर येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला याचं फुलं आपल्याला दिसू शकतात त्यामुळे भरपूर फुलपाखरं असतात. काही फुलपाखरांची ही खाद्य वनस्पती आहे. खूप मोठं झाड आणि जंगलातलं असल्या कारणाने बऱ्याच पक्ष्यांची घरटी अर्जुनावर असतात. बऱ्याच प्रकारचे प्राणी तुम्हाला अर्जुनावर दिसू शकतात. त्याची फळं सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण असतात. फळांना पंख असल्यासारखे असतात जेणेकरून त्यांचा प्रसार होणं सोपं व्हावं. हलकी असतात अतिशय फळं आणि त्यांच्या त्या पंखांद्वारे त्यांचा प्रसार होतो. आयुर्वेदामध्ये सुद्धा अर्जुन खूप महत्वाचं आहे. त्याच्या सालांपासनं अर्जुनारिष्ट नावाचं जे औषध बनवलं जातं त्याच्यामुळे हृदयाला ते अतिशय हितकारी आहे. रक्तदाब बीपीचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे खूप कमी होतो. हृदयाचे स्नायू त्याच्यामुळे चांगले होतात. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा विषबाधा झाली असेल कानाचे काही रोग असतील त्वचा रोग असेल तर अर्जुन उपयोगी आहे. हाडं जर फ्रॅक्चर असतील अस्थिभंग असेल तरी सुद्धा अर्जुनाचं साल हाडं सांधण्यासाठी त्याचं औषध वापरलं जातं. असा एक पूर्णपणे हा जंगली वृक्ष आहे. अजून एक जी अगदीच कमी माहिती असलेली वनस्पती आपल्याला या पत्रिकेत दिसून येते याचा आढळही तसा
कमीच आहे. तुम्हाला कोरड्या वालुकामय प्रदेशात जिथे माती असते किंवा जिथे वाळू थोडी जास्त आणि लाल माती थोडी कमी, कोरडा प्रदेश आहे, पडीक जागा आहे, अशा ठिकाणी वाढणारी, जमिनीवर पसरत पसरत वाढणारी ही वनस्पती आहे. विष्णुक्रांत असं म्हटलं जातं याला. विष्णुक्रांताचं जे सायंटिफिक नाव आहे ते इव्हॉल्वस अल्सिनॉइडिस असं आहे. काही ठिकाणी जर आपण रेफरन्स बघितला तर विष्णुक्रांत म्हणून गोकर्णाला सुद्धा म्हटलेलं आहे. अर्थात जशी अवेलेबिलिटी असेल तशा ह्या अर्पण करण्याच्या पत्रीमध्ये थोडे चेंजेस आलेले आपल्याला दिसू शकतात. म्हणजे जर एखादी पत्री एखाद्या जागी जास्त प्रमाणात अवेलेबल नसेल तर तिथे जी अवेलेबल आहे ती वापरलेली दिसते आपल्याला. तसं जर बघायला गेलं तर काही ठिकाणी आंब्याचा उल्लेख आढळतो, काही ठिकाणी इतर जी कॉमनली झाडं असतात जसं केळी असेल किंवा तेजपत्ता असेल असेही उल्लेख आपल्याला पत्रींमध्ये आढळू शकतात. त्यामुळे अगदी ह्याच 21 पत्री कन्फर्म आहेत असं आपण म्हणू शकत नाही. थोडंसं ती स्थान, ती जागा, तिथे आजूबाजूला असलेला परिसर, तिथे असणाऱ्या झाडांचे प्रकार ह्याच्यावर सुद्धा थोडासा कोणत्या पत्री व्हायच्या हे हा फरक ऑलरेडी आपल्याला असलेला दिसून येतो. विष्णुक्रांताची जर स्पीशीज बघितलं ती इव्हॉल्वस आहे. जसं मी म्हटलं की काही ठिकाणी गोकर्णालाही विष्णुक्रांत म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे जे तुम्हाला योग्य वाटेल, अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकता. या झाडाचा जर उपयोग विचार केला तर तो मानसिक विकारांवर उपयुक्त आहे. फिट्स येण्याच्या समस्येवर सुद्धा विष्णुक्रांतांचे पानं वापरली जातात. त्याच्यानंतर आहे डाळिंब. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी डाळिंबाची, जो कोरडा प्रदेश आहे तिथे डाळिंबांची शेती केली जाते. पण आपल्याकडेही आपल्या अंगणात किंवा थोडस जेव्हा आपण गावाबाहेर असतो तिथेही डाळिंब आपल्याला सहज दिसून येतं. छोटं झाड असतं, सदाहरित आहे, पानगळती होत नाही. सदाहरित म्हणजे झाडांची पानं बेसिकली पूर्णपणे कधीही गळत नाही, झाड कायम हिरवं दिसतं. जी नवीन पानं असतात ती जास्त लालसर हिरवी असतात आणि बाकी जी असतात ती जून झालेली पानं जी असतात ती गडद हिरवी असतात. याचं साल मुळात औषधामध्ये वापरलं जातं. झाडाचं साल खूप जाड असतं पण ते काढून जर आपण सुपारीसारखं चघळलं तर खोकला कमी होतो आणि दात आणि हिरड्याही मजबूत होतात. याच्या व्यतिरिक्त आपण जी फळं आहे, डाळिंबांची फळं जी आपल्यालाही इथे बाजारातही सहज मिळून जातात, ती तृषानाशक म्हणजे तहान कमी करणारी आहे, पित्तशामक आहेत, चवीला चांगली असतात, त्याच्या खाण्यामुळे दात हिरड्या मजबूत होतात, पोटाच्या आतड्याच्या रोगांवर उपयोग सुद्धा मूळ कोळसा आद्यांचा काढा केला जातो. इव्हन जंतनाशक सुद्धा आहे हा काढा. म्हणजे या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा फुलं असतात तेव्हा याच्यावर भरपूर फुलपाखरं येतात. पक्ष्यांचं घरटी या झाडांवर तुम्हाला दिसून येतात. झाडांच्या सालीपासून रंगही केला जातो. म्हणजे असे बरेच उपयोग डाळिंबपत्राचे किंवा डाळिंबाचे आपल्याकडे आहेत. देवदार नावाचा जो वृक्ष आहे तो आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरात सहसा आढळून येत नाही. हिमालयाच्या पायथ्याशी जास्त प्रमाणात असलेले हे वृक्ष आहेत. उंच सदाहरित प्रकारात मोडणारे. इतर ज्या काही पत्री आहेत त्या सपुष्प वनस्पतींमध्ये येतात, म्हणजे त्यांची फुलं आपण बघू शकतो. पण देवदार जो वृक्ष आहे किंवा सिड्रस देवदार आहे जे त्याचं सायंटिफिक नेम आहे, हा वृक्ष अपुष्प प्रकारात मोडणार आहे. याला दृश्य स्वरूपातली फुलं आपल्याला दिसत नाहीत, फुलं नसतातच बेसिकली त्याला. त्यामुळे त्याच्या ऐवजी असे छोटे जे कोन दिसत आहे तशा स्वरूपातलं जी शंकू असतात त्याच्याद्वारे त्याचं पुनरुत्पादन केलं जातं. तुम्ही जर हिमालयाच्या पायथ्याशी फिरला तर तुम्हाला सुईसारखे लहान लहान पानं असलेले बरेच वृक्ष दिसतात. त्यातले काही देवदार वृक्ष असतात, त्याच्यामध्ये ओक वगैरे अजून बरेच वेगवेगळे स्पीशीज या अपुष्प वनस्पतींमध्ये येतात. पण जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला जे दिसतात ते देवदार असतात.
सो याचं नावही खूप छान आहे, म्हणजे देवाच्या दारापाशी सुरू होणार झाड म्हणजे देवदार असंही याच फोड केली जाऊ शकते. त्यामुळे हिमालयाच्या पुढे स्वर्ग आहे असं जर आपण मानलं तर तिथे आपल्याला देवदार वृक्ष नॉर्मली पाहायला मिळतो. बरेच पक्षी या झाडावर घरटी करतात, निवासस्थान त्यांचं असतं, पानं खाल्ली जातात, यामुळे जमिनीची धूप बऱ्याचदा हे तुम्हाला डोंगर उतारावर हिमालयाच्या पायथ्याशी दिसतील, डोंगर उतारावर दिसतील, त्यामुळे जमिनीची धूप थांबवायला मदत होते. याच्या सालाचं चूर्ण सांधेदुखीमध्ये वापरतात. देव द्राव्यादिक काढा हे औषध आपल्याला जे बाजारात मिळतं ते बाळंतिणीला द्यायची पद्धत आहे. त्यानंतर एक सुगंधी पानं असलेली वनस्पती म्हणजे मरुपत्र किंवा मरवा. आपल्याला ऐकून का होईना मरवा माहिती असतो, दवणा मरवा हे आपण नेहमी याच्या शोधात असतो की हे कुठे मिळेल. तर हे जी वनस्पती आहे ही आपल्याकडे तरी बऱ्याचदा लागवडच केलेली दिसते, अगदी वाईल्डमध्ये पटकन मरवा मिळतो असं नाहीये, प्रमाण त्याचं खूप कमी आहे. त्यामुळे आपण कुठून तरी आणून लावलेली असेल कोणीतरी किंवा कुठे याची शेती होत असेल तर तिथेच आपल्याला जास्त प्रमाणात मरवा बघायला मिळतो. आणि याची जी पानं असतात त्याच्यावर लव असते आणि पान जर चुरडलं तर खूप छान वास येतो त्या पानाला. त्याचमुळे याच्या पानांचं जे अत्तरामध्ये उपयोग होत असतो, सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी वापरतो, अर्थात भाजणं जखम याच्यावरही वापरलं जातं. तेल जे निघतं पानांपासून ते मुरगाळण्यावर दातदुखीवर औषधी औषध म्हणून वापरलं जातं. फुलं असतात जांभळ्या रंगाची छान फुलं आहे, त्याला तुरा येतो असा वरती आणि त्याच्यावर भरपूर मधमाशा फुलपाखर इतर कीटक आकर्षित होतात त्याच्यावर. सगळ्यांना ओळखता येईल असा पिंपळ वृक्ष हे सुद्धा पत्री म्हणून आपण वापरतो. जसं मी म्हटलं की प्रत्येक प्रकारचं नॉर्मल जे झाडांची आपण विभागणी करतो, वृक्ष बेल किंवा चूप, या सगळ्या विभागातले कोणते ना कोणतं उदाहरण आपल्याला पत्रीमध्ये सहज दिसून येतं. त्यामुळे पिंपळाचं झाड ओळखता येत नाही असं सहसा कोणी नसतं. थोडीशी असे शेपटी असलेलं पान पिंपळाला असतं, त्यामुळे बाकीच्या फायकसपेक्षा फायकस रिलिजिओसा म्हणजे पिंपळ ओळखणं अतिशय सोपं आहे. ह्याचं जे संस्कृत नाव आहे अश्वस्थ पत्रम हे पण खूप छान आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ, खूप मोठा वाढणारा वृक्ष आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे अजूनही तुम्ही जर गावांमध्ये गेलात किंवा थोडस जंगलाच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये गेलात तर अगदी 100-100 वर्ष जुने आणि अगदी मोठे वाढलेले पिंपळ सुद्धा अजूनही आपल्याला काही ठिकाणी आढळून दिसतात. पानझडीचा वृक्ष आहे, अतिशय मोठा वाढतो. ह्याची जी फळं असतात, या सगळ्याच फायकस प्रकारातली जी फळं असतात ती अतिशय वेगळी त्यांची रचना असते. गोल आकार जो असतो तीच फुलं आणि नंतर त्यांचीच फळं होतात. आणि या फळांना खाण्यासाठी बरेच पक्षी, वटवाघळं, बरेच प्राणी, छोटे मोठे हे पिंपळ किंवा फायकसच्या बाकीच्याही सगळ्या स्पीशीजवर येत असतात. सगळे फायकस किंवा पिंपळ वगैरे ह्या सगळ्या महत्वाच्या स्पीशीज आहेत, की स्टोन स्पीशीज आहेत. एकेका झाडावर सुद्धा तुम्हाला सगळी बायोडायव्हर्सिटी एकत्र बघायला मिळेल, छोटे किड्यांपासनं मुंग्यांपासनं अगदी मोठ्या घारी ससाणांसारख्या पक्ष्यांपर्यंत सगळे तुम्हाला एक कम्प्लीट फूड चेन आपल्याला या सगळ्या मोठ्या मोठ्या झाडांवर बघायला मिळते. त्यामुळे हे एक झाड ओळखून जर आपल्याला ते वाचवता आलं तरी सुद्धा आपण बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनमध्ये खूप चांगलं काम केलं असं आपण म्हणू शकतो. पिंपळाचे औषधी उपयोग सुद्धा भरपूर आहेत. तोत्रेपणा बोबडेपणा याच्यामुळे कमी होतो, पोटदुखी असेल, पित्तनाशक पण आहे, विषमज्वर सारख्या याच्यावर याचा वापर केला जातो. त्यामुळे भरपूर सारे औषधी उपयोग पिंपळाचे तुम्हाला दिसून येतात. आपल्या घराच्या आजूबाजूला आपणच लावलेली जी सुगंधी वनस्पती आहे ती म्हणजे जाई किंवा जातीपत्रम, जस्मायनम ऑरिक्युलॅटम आहे. आपल्या बागांमध्ये अतिशय नाजूक पांढऱ्या फुलांचं पण खूप वास असलेलं असं हे फुल असतं. उष्णतेने जर तोंड आलं तर पानं खाल्ली जातात, जुन्या जखमांवर याचा पाला पेस्ट करून त्याची पेस्ट लावली जाते. मधमाशा फुलपाखरं सुद्धा याच्यावर येतात.
जाळीचा सुद्धा वेळ जो असतो तो आपण जर एखाद्या ठिकाणी वाढवला तर त्याच्यामध्ये छोटे छोटे पक्षी बरेचदा घरट करून राहतात, कारण त्यांना छान अशी सावली एक छान कॅनोपी मिळते, त्यामुळे बरेच छोटे पक्षी त्याच्या आधाराने वाढत असतात. थोडस समुद्राजवळ सापडणारं किंवा नदी किनारी सापडणारं पाण्याच्या जवळ असलेला आणि पाण्यामुळे त्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबवणार असं केवडा हे पण एक वनस्पती आपण पत्री म्हणून वापरतो. अर्थात आपण जेव्हा आता बाजारातून कधी पत्री आणतो त्यावेळेला आपल्याला जे मिळतं ते केवड्याचं फूल मिळतं. ह्याची पानं काटेरी असतात, मला इथे दिसतंय चित्रामध्ये की पूर्ण काटेरी पानं आहेत, पण पत्री या नावाखाली सध्या आपण केवड्याचं फूलच अर्पण करतो. आणि जमिनीची धूप कमी करण्याव्यतिरिक्त प्राणी पक्षी याच्या आधाराने वाढत असतात. केवडा औषधी सुद्धा आहे, त्याचं तेल अत्तर बनतं, चक्कर येणे, डोकेदुखी, मेंदू विकार यावर त्याची औषधं आहेत. त्याच्यानंतर आहे अगस्ती सेस्बानिया, ह्याला हादगा असंही म्हटलं जातं. आणि अगस्ती पत्रम म्हणजे सर्वेश्वर, म्हणजे तूच सगळ्यांचा ईश्वर आहे असं म्हणून आपण ते गणपतीला अर्पण करतो. अगदी फास्ट ग्रोईंग झटपट वाढणारा छोटासा नाजूक दिसणारा असा वृक्ष आहे. घराच्या आजूबाजूला, शेतात, नदी किनारी, देवळाजवळ, गावाच्या आजूबाजूला असे भरपूर ठिकाणी हा वृक्ष वाढत असतो. याच्या फुलांची आणि पानांची भाजी सुद्धा केली जाते. फुलं जेव्हा असतात तेव्हा भरपूर फुलपाखरं दिसतात. काही फुलपाखरांची ही खाद्य वनस्पती सुद्धा आहेत, पक्ष्यांची घरटी याच्या आजूबाजूला असतात. आणि अगस्तीच्या पानांचा रस आपण हिवतांबामध्ये वापरतो औषध म्हणून, अर्धशिशीसाठी वापरला जातो. सो संधिवातामध्ये त्याचं पानांचा औषधी उपयोग केला जातो. तर अशा ज्या वनस्पती आहेत 21 ज्या वनस्पती आपण पत्रींच्या स्वरूपात गणपतीला अर्पण करतो, आपण जी शहरातली लोक आहोत तिथं बऱ्याचदा ह्या वनस्पती किंवा जे काही पत्री म्हणून मिळतं ते आपण बाजारातनच आणतो. किंवा गावाला जाऊन गेलो तर तिथेही आजूबाजूला फिरून जेवढ्या मिळतील तेवढ्या, नाहीतर इकडनंच आपण त्या घेऊन जातो. सो जर तुम्हाला याचं खरंच संवर्धन करायचं असेल आणि पुढचा सगळा तुमचा उत्सव जर पर्यावरण पूरक करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या झाडांची माहिती मिळवा. नुसतंच पत्री अर्पण करायचंय म्हणून पत्रीकडे बघू नका. ती पत्री कोणत्या झाडाची आहे, त्याचा काय उपयोग आहे, मनुष्य प्राण्यासाठी सोडून सुद्धा इकॉलॉजिकली कसं ते झाड महत्वाचं आहे याची माहिती मिळवा. जेव्हा तुम्ही ती परिसरातून गोळा करता कुठून तरी एखाद्याच्या शेजारच्या इकडनं किंवा आपल्या गार्डनमधनं किंवा बाजारातून विकत आणता तेव्हाही थोडा विचारपूर्वक करा. आहे म्हणून तोडून घेतलं किंवा अरे एकाच्या ऐवजी दोन घेणं काय फरक पडतो असं न करता जेवढी गरज आहे तेवढंच घ्या. शक्य असेल तर किंवा गरज म्हणून तरी ह्यातल्या ज्या ज्या वनस्पतींची तुम्ही लागवड करू शकता, जुई असेल, कण्हेर असेल, अर्जुन आहे, कितीतरी अशा वनस्पती आहेत ज्या आपल्याला सहजपणे अवेलेबल होतात, स्टेम कटिंगने लागतात, त्यांच्या सीड्स बाजारात मिळतात, नर्सरीमध्ये गेलं तर तुम्हाला तिची रोपं सहज उपलब्ध आहेत, तर त्या वनस्पतींची स्वतःच्या इथे लागवड करा. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये लागवड करा, म्हणजे पुढच्या वर्षी तरी तुम्ही पत्री स्वतःच्या लागवड केलेल्या वापरू शकता. पर्यावरणपूरक जर उत्सव साजरा करायचा असेल तर ह्या अशा सेल्फ ग्रोन पत्री जर तुम्ही वापरत असाल तर तो उत्सव नक्की पर्यावरणपूरक होईल. शक्य असेल तेवढा शाश्वत जीवनशैलीचा वापर करा. पत्री आणायला कुठेतरी लांब जायचंय म्हणून मग आम्ही गाडीने गेलो आणि पत्री घेऊन आलो म्हणजे देवासाठी मी एवढं केलं असं काही शक्यतो करू नका. त्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात म्हणजे पर्यावरणपूरक उत्सव तर राहायला देऊ, त्याच्यातच तुम्ही जास्त प्रदूषण कराल. त्यामुळे जितका शक्य होईल तेवढा शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करा. सो धन्यवाद आणि काही असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. खूप खूप धन्यवाद मॅम, खूप छान सेशन झालं आणि माहितीपूर्ण सेशन झालं. मी पार्टिसिपंट्सना विनंती करते की कोणाला काही प्रश्न असल्यास तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. आपल्याला एक प्रश्न आलाय मॅम, प्रणोती जोशी मॅडमने विचारलाय, व्हॉट इज द असोसिएशन बिहाइंड अँड सिलेक्शन ऑफ दीज 21 प्लांट्स.
सिलेक्शन हेच आहे की आपल्या आजूबाजूच्या परिसरातली आणि थोड्याशा जंगल भागात असलेल्या परिसरांची, परिसरातील वनस्पतींची बेसिकली आपल्याला माहिती व्हावी. कारण जेव्हा तुम्ही पत्री आणायला जाता तेव्हा पर्टिक्युलर पत्री व्हायची आहे म्हणून ते झाड तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. मग ते झाड कसं ओळखायचं, त्याच्या बाह्य लक्षणांवरनं म्हणा, त्याच्या पानाच्या अरेंजमेंटवरनं म्हणा, त्याच्या खोडाचा रंग बघून म्हणा, त्यावेळेला जर त्याला फुलं असतील तर ती फुलं बघून म्हणा, ते झाड तुम्हाला ओळखता येतं. पर्यायाने तुम्ही त्या झाडाचा अभ्यास करता आणि मग त्याचं जे काही मेडिसिनल व्हॅल्यू असेल किंवा त्याची जी इतर माहिती असेल की जसं रुईच्या झाडावर फुलपाखरं अंडी घालतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच रुईचं झाड वाचवण्याचा प्रयत्न कराल. किंवा एखादं झाड तोडायची गरज आहे का नाही हा तुम्ही विचार कराल. तर ते त्याच्या सिलेक्शनच्या मागचं कारण आहे. अगदी हीच पत्री ह्याच गणपतीलाच का असं काही नाहीये. भारतभर जर तुम्ही बघायला गेलात तर भारतभर जेव्हा गणपती जर साजरा होत असेल तर खाली साऊथकडच्या पत्रींच्या सिलेक्शनमध्ये थोडा फरक आहे आणि वरच्याही पत्रींमध्ये थोडा फरक आहे. जर तुम्ही रेफरन्स केलात, मायथॉलॉजिकल रेफरन्स बघितला तर जेव्हा आपण साऊथकडच्या पत्री बघतो तेव्हा त्याच्यामध्ये तेजपत्त्यासारख्या झाड पण इन्क्लूड झालेलं आहे की जे तिथे अगदी कॉमनली आढळतं. किंवा केळीचं झाडाच्या पानांची व्हायची पद्धत तिथे आहे की जे तिथे नॉर्मली आढळतं. हे बेसिकली तुमच्या आजूबाजूच्या परिसराचा व्यवस्थित अभ्यास आणि तिथलं असोसिएशन समजून घेण्यासाठी पत्री व्हायची पद्धत सुरू झाली असणार. ओके, वालावलकर सरांनी आपल्याला एक प्रश्न विचारलाय, आपल्या घरात कोणती पत्री कुंडीत लावता येईल? यातली अगदी सोप्या पद्धतीने जर विचार करायला गेला तर माका आपल्याला सहज मिळून जातो. त्याच्यानंतर धोत्रा आहे पण धोत्रा लावणं सजेस्ट करणार नाही कारण थोडा काटेरी आहे. केवड्याचं झाड सुद्धा जर तुम्ही मोठी कुंडी वापरत असाल तर लावू शकता. दुर्वा एखाद्या पसरट कुंडीमध्ये तुम्हाला लावता येतील. अर्जुन सारखा जो वृक्ष आहे तो आता रोड साईड प्लांटेशन्समध्ये बऱ्याच ठिकाणी लावू शकता. म्हणजे बिल्डिंगमध्ये बेसिकली जे प्लांटेशन आपण करतो बिल्डिंगच्या आजूबाजू तिथे तुम्हाला अर्जुन आहे, पिंपळ आहे तो लावता येईल. गार्डन डिझायनिंग जर एखाद्या एरियामध्ये तुम्ही करत असाल तर तिथे तो लावता येईल. पिंपळ अतिशय उत्तम आहे. बोराचं झाड एक चांगलं म्हणजे त्याचं प्रसार वाढ जी आहे ती थोडी स्लो आहे पण रोप जर तुम्ही लावू शकलात तर तोही वाढवू शकतो. फक्त घरात गार्डन मध्ये म्हणजे घराच्या विंडो ग्रिल किंवा गॅलरीमध्ये लावायची असतील तर जे छोटे क्षुप आहेत त्या प्रकारातलं कोणतंही झाड तुम्हाला लावता येईल. मधुमालती आहे, जाई आहे, माका आहे. आघाडा जर तुम्ही लावला तर त्याला तुम्हाला पाणी द्यावं लागेल वर्षभर टिकवण्यासाठी, नाही तर तो फक्त पावसाळ्यात येणारं झाड आहे नंतर ते जाईल. बेलाचा वृक्ष नॉर्मली बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला आपण सहज लावू शकतो. सो छोटे क्षुप तर तुम्ही नक्कीच घरामध्ये अगदी विंडो ग्रिलमध्ये सुद्धा वाढवू शकता. ओके मॅम, थँक्यू. वेळे अभावी आपण प्रश्न आता घेऊ शकत नाहीयेत पण मॅम आपल्या ग्रुपवर आहेत त्यामुळे कोणाला काही प्रश्न असल्यास तुम्ही तिथे टाकू शकता, मॅम तुम्हाला उत्तरं नक्की देतील. संयुक्ता मॅडम आणि राजू पाटील सरांनी सेशन खूप छान झाल्याची पावती दिलेली आहे, खूप माहितीपूर्ण सेशन होतं. तर थँक्यू मॅम पुन्हा एकदा. आपण आता सेशनच्या पुढच्या भागाकडे जाऊ. धन्यवाद. छान पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करायचा हा भाग एक आणि भाग दोन मध्ये आपण बघितलं. तर अशी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या ग्रीन शॉपी मध्ये उपलब्ध आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील गाळा नंबर 15 येथे या सुबक आणि आकर्षक अशा गणेश मूर्ती उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्ही जर संपर्क साधला नसेल तर नक्की आजच या ग्रीन शॉपीला भेट द्या. गणेश मूर्ती बरोबर इतर अनेक पर्यावरण पूरक अशी वस्तू आणि संसाधनं इथे उपलब्ध आहेत तेव्हा नक्की ग्रीन शॉपीला तुम्ही आजच भेट द्या. शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा आपल्या विविध ठिकाणी सुरू आहेत. त्यातलीच 24 आणि 25 ऑगस्ट म्हणजे उद्या आणि परवा शनिवार रविवारी डोंबिवलीमध्ये ही शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आपण ठेवलेली आहे. तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करते.
खाली दिलेल्या क्रमांकावर पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. हे पोस्टर जे आहे ते आपल्या ग्रुपवर मी नक्की टाकेन, तर जास्तीत जास्त जणांनी या कार्यशाळेला उपस्थित राहा अशी सर्वांना विनंती आहे. एक नवीन विषय आहे जो बऱ्याच जणांना माहिती आहे, तर काही जण जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा सांगायला आवडेल की टिटवाळा येथे गणपती मंदिर देवराई येथे आपण वृक्षारोपणाचा एक प्रकल्प सुरू केलेला आहे. तर आजही तुम्ही वृक्ष लागवड तिथे करण्यासाठी जाऊ शकता. स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर तुम्ही विचारलं तर तुम्हाला अधिक माहिती मिळेल आणि तिथे जाण्याबद्दलचे जे काही मार्गदर्शन असेल ते तुम्हाला केलं जाईल. तर नक्की तुम्ही वृक्ष लागवड करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा अशी मी विनंती करते. हे जे संपर्क क्रमांक आहेत ते आपल्या ग्रुपवर शेअर केले जातील. आपलं पुढचं सेशन पुढच्या शुक्रवारी 30 ऑगस्टला ऍक्शन फॉर ठाणे या नवीन विषयावर घेतलं जाणार आहे. डॉक्टर खुशबू तावरे या मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी याच संख्येने पुढच्याही सेशनला उपस्थित राहा. आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव याबद्दल आपली जी 2 सेशन झाली त्याबद्दल अनेक जणांना माहिती द्या. आपल्या युट्यूब चॅनलवरही सेशन उपलब्ध होतील, ती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पुढच्या कार्यशाळेसाठी सुद्धा अशाच संख्येने उपस्थित राहा. डॉक्टर श्रेया भानप मॅडम यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार की त्यांनी खूप सोप्या शब्दामध्ये आणि वर्षानुवर्ष वापरत असलेल्या पत्रींबद्दलची खरी आणि खूप सुंदर अशी माहिती आपल्याला करून, तेव्हा या सगळ्याबद्दल त्यांचे आणि तुम्हा पार्टिसिपंट्सचे पुन्हा एकदा धन्यवाद. आपण भेटूया 30 ऑगस्टला पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत थँक्यू, नमस्कार.